मेथी म्हटली की तिला थोडीशी कडवट चव वाटतेच, पण शिजवलेली मेथी मात्र जास्त कडवट लागत नाही, कारण त्यामध्ये आपण इतर बरेच पदार्थ टाकत असतो. पण जर तुम्ही बाजारातून मेथीऐवजी मेथा विकत आणला तर मात्र या भाजीत काहीही घातलं तरी ती शिजवल्यानंतरही कडूच लागते, तिचा कडवटपणा कमी होत नाही. मग बाजारातून मेथी विकत आणताना ती कशी निवडावी किंवा तो मेथा आहे की मेथी हे कसं ओळखावं ते पाहूयात. तर यातला मुख्य फरक म्हणजे या दोन्ही भाज्यांची उंची. मेथी हा प्रकार थोडासा बुटका असतो आणि त्याचे देठही थोडे बारीक असतात. याउलट मेथा हा उंच वाढणारा आणि थोडा जाड देठ असलेला असतो. किंवा अशा प्रकारे जर तुम्हाला भाजी ओळखता नाही आली तर भाजी खरेदी करताना मेथीच्या भाजीचं एखादं पान चाकून पाहायचं. मेथी चवीला कमी कडवट लागते तर मेथा जास्तच कडू लागतो. शिवाय याची पानं देखील मेथीपेक्षा थोडीशी मोठी असतात. जर तुम्ही भाजी बाजारातून आणताना चुकलात तर मेथीच्या भाजीत तुम्ही काहीही घातलं तरी ती कडूच लागणार. त्यामुळे बाजारातून भाजी आणताना मेथी निवडून आणा, मेथा घेऊन येऊ नका. चला तर मग मेथीची माझ्या पद्धतीची भाजी बनवूयात, जी अजिबात कडू लागत नाही आणि लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील. तर मेथी निवडताना मेथीची पानं निवडायची, सोबत कोवळे असलेले देठही घ्यायचे. अगदीच लांब देठासकट भाजी निवडायची नाही, नाहीतर खाताना ती सोयीस्कर ठरत नाही. लहान मुलांना देखील मेथी खाणं जमायला हवं, त्यामुळे निवडताना फक्त पानं वेगळी आणि कोवळे देठ घेतले तर ते वेगळे निवडावेत. मग अशी निवडलेली भाजी आपल्याला चिरावी लागत नाही आणि न चिरता भाजी केल्याने ती जास्त कडवट लागत नाही. नाहीतर तुम्ही भाजी निवडताना लांब देठासकट जर निवडली तर ती पुन्हा चिरत बसावी लागते आणि भाजी चिरली की मग ती कडू लागते. तर इथे मी मेथीची एक जुडी निवडून ती 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यामध्ये जे जाड देठ राहिलेले होते ते मी इथे काढून घेतलेत, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे अगदी जाड असलेले देठ काढून घ्यायचे. भाजी निवडण्यापूर्वी मी एका वाटीमध्ये गरम पाण्यात मुठभर तूर डाळ आणि मुठभर तांदूळ भिजत घातलेले होते. डाळ तांदूळ भिजवताना नेहमी गरम पाणीच वापरावं, म्हणजे ते लवकर भिजतात. भाजी निवडून धुवून होईपर्यंत डाळ तांदूळ चांगले भिजले जातात. तांदळाऐवजी इथे तुम्ही तांदळाच्या कणीचा देखील वापर करू शकता. तर आता फोडणीमध्ये काय काय टाकलेलं आहे ते पाहूयात. फोडणीसाठी इथे मी 2 चमचे तेल घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये 1/4 चमचा जिरं टाकायचं. गॅस मिडियम ठेवायचा. किंवा स्वयंपाक नवीन शिकत असाल तर सुरुवातीला मंद गॅसवरच फोडणी करायची. चिमूटभर हिंग टाकला. पालेभाजी कोणतीही असली तरी हिंग हा असायलाच हवा, त्यामुळे पालेभाजीला खूप छान चव येते. आता जितकी झणझणीत आणि तिखट भाजी तुम्हाला हवी आहे तितक्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या. मिरची तेलात थोडी परतून घेऊयात. आणि आता यामध्ये भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकायचा. काही जण लसणासोबत कांदा देखील घालतात. कांद्यामुळे भाजीला गोड चव येते, त्यामुळे कडवटपणा थोडासा कमी होतो. लसूण गुलाबीच्या रंगावर परतून घेतली. आता यामध्ये 1/4 चमचा हळद घालून ती मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण धुवून ठेवलेली भाजी यामध्ये टाकूयात. भाजी टाकली की अशी थोडीशी हलवून घ्यायची. फक्त हातानेच अशी हलवून घ्यायची, म्हणजे फोडणी खाली लागत नाही. फोडणी लगेचच भाजीमध्ये मिक्स करता येत नाही, कारण भाजीची जी क्वांटिटी असते ती जास्त असते आणि ती कढईमध्ये आपल्याला परतता येत नाही. त्यामुळे थोडा वेळ ती शिजवून घ्यायची, म्हणजे भाजीची क्वांटिटी थोडीशी कमी होते आणि कढईमध्ये आपल्याला ती नीट परतता येते. झाकण ठेवून मिनिटभर भाजी शिजवून घेऊयात. मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकता भाजीची क्वांटिटी आहे ती थोडीशी कमी झालेली आहे शिजल्यामुळे, आणि आता आपल्याला ती नीट परतता देखील येते. आता ही भाजी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये मधोमध अशी जागा करून घ्यायची. यामध्ये आपण भिजवलेली डाळ तांदूळ टाकायची आहे. भाजीलाही स्वतःचं पाणी असतं, त्यामुळे डाळ तांदळातलं जे पाणी आहे ते काढून मगच यामध्ये घालायचं. नंतर गरज लागलीच तर आपण वरून गरम पाणी घालू शकतो. आता डाळ आणि तांदळावर वरून अशा प्रकारे मेथी कवर करून घ्यायची आणि ते शिजण्यासाठी ठेवून द्यायची. डाळ तांदळासोबत तुम्ही भिजवलेले अख्खे शेंगदाणे देखील या भाजीमध्ये घालू शकता. भाजीसोबत ते खायला छान लागतात. हे पदार्थ जेव्हा आपण मेथीमध्ये घालतो तेव्हा मेथीचा कडवटपणा थोडासा कमी होतो. थोडा वेळ भाजी शिजवून घेतली. गरजेप्रमाणे अधूनमधून भाजी चेक करत राहायची आणि थोडं थोडं गरम पाणी घालायचं. पाणी एकदम जास्त घालायचं नाही. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात आणि अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं घातलं. यावर झाकण ठेवून शिजवून घेऊयात. झाकणामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामुळे भाजी खाली लागणार नाही. मिनिटभर भाजी शिजू दिली. आता मिक्स करून घेऊयात.
खोबरं देखील चवीला गोड असतं, त्यामुळे त्याने देखील भाजीचा कडूपणा कमी व्हायला मदत होते. शेवटी ही भाजी अशी थोडीशी घोटून घ्यायची, त्यामुळे शिजलेली जी डाळ आणि तांदूळ आहेत ते बारीक व्हायला मदत होते आणि भाजीमध्ये ते चांगले मिक्स होतात. त्याचसोबत भाजीची चव देखील वाढते. शेवटी तेल सुटेपर्यंत भाजी शिजवून घेऊयात. कढईच्या तळाला थोडं थोडं तेल सेपरेट झालेलं दिसलं की गॅस बंद करायचा. आता भाजीचा कडूपणा कमी करण्यासाठी आणखीन एक टीप सांगते. भाजी पूर्णपणे शिजवून झाली की शेवटी त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं, त्यामुळे सुद्धा भाजीचा कडवटपणा कमी होतो. तर अशा प्रकारे आज आपण मेथीची भाजी बाजारातून आणण्यापासून तिचा कडवटपणा कमी करण्यापर्यंतच्या सर्व टिप्स पाहिल्या. जर तुम्हाला आत्ता हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून समोरचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच छान छान रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.